ओके जवळ जवळ या त्यासाठी मी सांगते जवळ जवळ या चला 1 2 3 स्टार्ट चला चला ओके तुम्ही सर प्लीज एक हातामध्ये पकडा त्या हातामध्ये पकडा ओके अरे नाव येत नाही सर काय प्लेग्राउंड ओके तुमच्या जवळ जरा तो ओके गुड एक काम करा ते जरा वडून धरा ओके एक एक राउंड पहिल्यांदा कंप्लीट करा सर्वांनी हलवा
मिनी सायन्स सेंटर मध्ये मॉडेल्स बोला, मुलांमध्ये काय काय प्रगती होणार आहे ते बोला तुम्ही त्याच्यामध्ये. मी काय काय पॉइंट सांगितले, इंटरेस्ट सांगितला त्यांचा वाढवणे, स्किल कॅपॅसिटी वगैरे अशा गोष्टी त्याच्यामध्ये घ्यायच्या. चला करा स्टार्ट. ओके चला हा बोलायचं. त्याच्यामध्ये बरेच मॉडेल्स आहेत आपले, ज्योग्राफीचे आहेत आपले. हे पॉइंट झालेले आहेत. आता मी सांगितले मिनी सायन्स सेंटर विषयी बघायचं आहे. त्याच्यामध्ये आपण काय काय गोष्टी केल्या जेणेकरून एक सुंदर स्कूल बनेल. फक्त नुसतं आपल्या स्कूलचं डिझाईन करून चालणार नाही, मुलांच्या डोक्यामध्ये पण गेलं पाहिजे. त्यासाठी काय काय झालं पाहिजे, मुलांचा इंटरेस्ट वाढलं पाहिजे, स्किल वाढलं पाहिजे. ओके रशी कोणी सोडू नका. सोडू नका कोणी. क्वालिटी टीचिंग दिलं पाहिजे त्यांना. सरांच्याकडे दिलेले आहे आता सर फेकणारच. ओके ठीक आहे चला. अजून विज्ञानाविषयी नवीन नवीन मॉडेल तयार करण्याची उत्सुकता निर्माण केली. ओके ठीक आहे बघायचं, ट्राय करायचं. आता सर तुम्ही जाऊन घेऊ नका त्याच्यावरती, असं वरून जरा फेकायचं. एक मिनिट एक मिनिट. ओके एक मिनिट तिथेच असू दे, ते का फेकायचं नाही. ठीक आहे ट्राय करा. आणि झाल्यानंतर ते स्थिर राहिल्यानंतर रशी सोडायची नाही. एक मिनिट चला टाका सर. सर असं टाकायचं नाही. मी तर काही बघून नाही टाकले. आता सर्व गोष्टी तुम्ही याच्यामध्ये मिळवल्या बरोबर. आता सर्व गोष्टींचा मेळ कसा घालायचा, म्हणजेच तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये, काय करणार याच्यामध्ये, ज्या गोष्टी आहेत त्या वेगवेगळ्या तुम्ही कसं केलेत, कुणी इकडून फेकले कुणी तिकडे फेकले, सोडायचं नाहीये.
सोडायचं नाहीये, पण या जाळ्यामध्ये हे जाळच व्यवस्थित थरावरती तर जर आपण लावले, एकमेका जवळ जर असतील, पॉइंटची पॉइंट असतील, तर काय होणार आहे, आपले एक सुंदर फूल बनू शकतं. बरोबर, बघा काय करायचं, जरा त्यातल्या त्यात रशी सोडू नका. जर आपल्याला सुंदर स्कूल बनवायचं असेल, फक्त सुंदर म्हणजे डिझायनिंग करून नाहीये, तर फक्त नुसत्या गोष्टी असूनच उपयोग नाहीये, तर त्या गोष्टींना सुद्धा काय करावं लागतं, योग्य क्रमानं जुळवावं लागतं. तुम्ही फॉर एक्झाम्पल, तुम्ही सर्वांनी टाकली वस्तूंची नावं घेतली, ज्या ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ते, पण त्या गोष्टी योग्य क्रमाने होत्या का नाहीये, काय केलेलं, इकडून एक इकडून एक, ज्यावेळी तुम्ही त्याचं हे केलं, जुळवणी केली व्यवस्थित, त्यावेळी काय झालं, हा बॉक्स कॉन्स्टंट राहिला. बरोबर, एक मिनिट, आता लास्ट कोण आहे,